नमस्ते स्टूडेंट्स, वेलकम टू ऑल ऑफ यू। टुडेज लेसन नंबर 4, ऑपरेशंस ऑन फ्रैक्शंस। ओके, टुडे वी आर गोइंग टू लर्न द इंट्रोडक्शन अबाउट द लेसन 4, ऑपरेशंस ऑन फ्रैक्शंस। यू हैव लर्न इन प्रीवियस पीरियड, सॉरी, यू हैव लर्न इन प्रीवियस स्टैंडर्ड व्हाट इज मीन बाय फ्रैक्शंस, व्हाट इज द ऑपरेशन। You have known the operations on a fractions, that is addition, subtraction, division and multiplication. That is the most 4 important operations on a fractions. But let's recall, look at this picture is given in this textbook, in this tabular form. Tabular form madhe tumhala ek ithe pictures dilele disthe, okay? Let's divide the apples equally between 2 children. ओके, सपोज एनी एप्पल, सम एप्पल्स इक्वली बिटवीन 2 चिल्ड्रन्स। फॉर एग्जाम्पल, लुक एट दिस, इन फर्स्ट कॉलम नंबर ऑफ एप्पल्स एंड देन सेकेंड कॉलम नंबर ऑफ चिल्ड्रन्स एंड हियर दीज आर द 2 चिल्ड्रन्स आर गिवन। ओके, तुम्हाला लेट्स डिवाइड द एप्पल्स इक्वली बिटवीन 2 चिल्ड्रन्स मध्ये काही एप्पल्स आपल्याला डिवाइड करायचे आहेत। ओके, अपन फ्रैक्शन्स ही कन्सेप्ट समझुन घेत आहोत। ओके, दीज आर द नंबर ऑफ एप्पल्स। फर्स्ट एग्जांपल इज 6 एप्पल्स एंड नंबर ऑफ चिल्ड्रन्स दैट इज 2। इट मीन्स दैट 6 एप्पल्स डिवाइड्स इनटू 2 चिल्ड्रन्स। आपल्याला 6 एप्पल्स 2 चिल्ड्रन्स मध्ये डिवाइड करायचे असेल तर आपण काय करतो। लुक एट दिस केअरफुली स्टूडेंट, नंबर ऑफ एप्पल, हाउ मेनी नंबर ऑफ एप्पल्स, 6, एंड हाउ मेनी चिल्ड्रन्स, 2। ओके, 2 चिल्ड्रन्स आहेत। सो 2 चिल्ड्रन्समध्ये 6 एप्पल करण्यासाठी आपण फर्स्ट चिल्ड्रनला आपण 3 एप्पल्स देणार अँड सेकंड चिल्ड्रन्स गिव 3 एप्पल्स। इट मीन्स दॅट 6 डिवायडेड बाय 6 एप्पल्स 2 डिवाइड करणार, म्हणजे 6 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 3। ओके, 6 एप्पल्स डिवाइडेड इनटू 2 चिल्ड्रन्स, इट मीन्स दैट 6 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 3। ओके, देन सेकंड एग्जांपल, 4 एप्पल्स, नंबर ऑफ एप्पल्स इज अ 4 एंड नंबर ऑफ चिल्ड्रन्स आर 2। सो 4 एप्पल्स 2 चिल्ड्रन्स मध्ये आपल्याला डिवाइड करायचे। सो 4 एप्पल, इट मीन्स दैट ईच एंड एवरी स्टूडेंट्स हैविंग 2 एप्पल्स, 2 एप्पल्स येतील। ओके, इट मीन्स दैट 4 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 2। देन 1 एप्पल, नंबर ऑफ एप्पल्स हियर 1। आता इथे एप्पलची संख्या 1 आहे आणि चिल्ड्रनची संख्या 2 आहे। जर 1 एप्पल आपल्याला 2 जणांमध्ये डिवाइड करायचं असेल तर आपण ते हाफ हाफ करू। ओके, इट मीन्स दॅट 1 डिवाइडेड बाय 2, दॅट इज 1 डिवाइडेड बाय 2, दॅट इज 1 बाय 2, दॅट इज हाफ। इट मीन्स दॅट फर्स्ट स्टुडंटला हाफ अँड सेकंड चिल्ड्रनला हाफ येईल। ओके, देन 7, नंबर ऑफ एप्पल्स इज 7, 7 एप्पल्स आर गिवन हियर अँड हियर 2 चिल्ड्रन्स आहेत। सो 7 डिवाइडेड बाय 2, दॅट इज 7 बाय 2। ओके, इट मीन्स दॅट 7 बाय 2 हा फ्रॅक्शन आहे। इथे तुम्हाला हा फ्रॅक्शन आहे 7 बाय 2, इट मीन्स दॅट 7 ला 2 पूर्ण भाग जात नाही, फुल्ली डिवाइड करता येत नाही। इट मीन्स दॅट इज 3.5। ओके, 7 बाय 2, दॅट इज 3.5, म्हणजे इथे आपण 3.5 एप्पल नाही देऊ शकत। इट मीन्स दॅट इथे काय नाही, 3 एप्पल्स अँड देन हाफ, 3 अँड द हाफ, इट मीन्स दॅट 3, लुक एट दिस स्टुडंट, 3 अँड द हाफ, दॅट इज 3 अँड द हाफ। इट मीन्स दॅट 3 2 जार 6, 6 1, दॅट इज फ्रॅक्शन कसं आहे, 3 2 जार 6 प्लस दॅट इज हा न्यूमरेटरवरचा 1 अँड देन डिवायडेड बाय 2 ॲज इट इज राईट डाऊन हियर। सो 6 प्लस 1, दॅट इज 7 डिवायडेड बाय 2। ओके, डू यू अंडरस्टँड व्हॉट इज द मिनिंग ऑफ 7 बाय 2? 7 बाय 2 इज द फ्रॅक्शन। ओके, 7 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 7 बाय 2, म्हणजेच त्या 2 स्टुडंटमध्ये आपण 3 अँड द हाफ ॲप्पल आपण डिवाइड करणार आहोत, विच इज कॉल्ड द फ्रॅक्शन्स। ओके, डू यू अंडरस्टँड स्टुडंट,
What is the fraction 1 by 2 and 7 by 2? These are the two fractions. Okay. So, this is the introduction about the fractions. Do you understand, student? What is the meaning of the fractions and what is the meaning of fractions and the how many operations on a fractions? The kiti operations aplala fractions varti karta yetat. So, 4. Addition. Multiplication, addition, subtraction, multiplication and dividation. These are the most four important basic operations on a fractions. Okay. As apan ithe he pahalela hai. Okay. Conversion of an improper fraction. Conversion of an improper fraction into mixed number. Example is write down here. If 7 apples right here. If 7 apples are divided equally between 2 people. How many will each one get? So 7 apple aplala 2 madhe 2 peoples madhe aplala divide karayche astil tar how many will each one get? So pratyekala kite apples yetil? Attach apan ithe pahile 7 apples 2 madhe divide karayche astil 7 by 2 that is 7 divided by 2 that is 2 3s are 6 remaining only 1 so 1 is the remainder. Okay. How to write the mixed fraction? Okay, improper fraction into mixed number. Okay, 7 by 2 that is, look at this student, 7 divided by 2 is equal to 2, 3 is 6. It means that quotient is 3. Here quotient is 3 and remainder is 1. Okay, ata ithe apan kashane 7 by 2, it means that 7 by 2 manches kaya hai, remainder kaya hai, to apan varti lito. Then divided by 2 that is 2 ne divide kelela hai and tacha quotient ka alele 3 so write down here 3 it means that 7 by 2 is equal to 3 and the half. How to write the 7 by 2 in the form of fraction? 7 by 2 ha aplyala fraction madhe kasa mix fraction madhe kasa lita yel mix number madhe so 3 and the half. Okay, do you understand student how to write the conversion of an improper fraction into mix number? Okay. So look at this look at this page carefully, page number 21, and write the notes on writing notes on this page in your notebook. Okay, do you understand?